आणि त्या चौकशीमध्ये श्री संजय राठोड यांना क्लीनचिट सुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर क्लीनचिट दिल्यानंतर सुद्धा त्यांना या ठिकाणी दोषी आहेत असं म्हणून त्यांच्यावर केवळ आरोप करायचे हे मला योग्य वाटत नाही. त्यांना या प्रकरणात संबंधित चौकशी यंत्रणेने क्लीनचिट दिलेली आहे. आज सकाळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा आमची बैठक घेतली तेव्हा सर्व शिवसेनेचे 40 आमदार, सहयोगी पक्षाचे आणि अपक्ष 11 आमदार असे सर्व 51 आमदार सकाळच्या बैठकीला होते. त्या बाबतीत मगाशीच माझं मत व्यक्त केलेलं आहे. ज्या प्रकरणामध्ये आमचे सहकारी मंत्री संजय राठोड यांना चौकशी यंत्रणाने ज्यांनी चौकशी केली त्या यंत्रणांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे ती दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती आक्षेप घेणं हे योग्य नाही.